यहां से मैं क्या कर दूंगा, रिटर्न कर दूंगा सक्सेस, एल्स अगर नहीं है, नहीं है तो सिंपल कोड लिख रहा हूं मैं, एकदम अच्छा कोड नहीं बोल सकता बट सिंपल लिख रहा हूं, तो आप लोग समझ जाओगे। रिटर्न, दैट्स इट। अगर रजिस्ट्रेशन स्टेटस सक्सेस है तो वो रिटर्न करेगा यूजर रजिस्ट्रेशन सक्सेस, एल्स क्या रिटर्न करेगा, ये यहाँ पे रिटर्न लिखने की भी जरूरत नहीं है, यही पे एल्स क्या रिटर्न करेगा, यूजर रजिस्ट्रेशन फेल्ड। तो मेरे लिए मेरी जो एपीआई है वो तो बन चुकी है, साइनअप की एपीआई, तो यहाँ पे मैं अभी डायरेक्टली रन करके भी कर सकता हूँ या जो आपको चाहिए वैसे भी कर सकते हैं। तो यहाँ पे रन करना है मुझे, तो मैं इसे रन करूंगा, लत से रन करके देख लेते हैं। और मैंने आप लोगों को जेसन बनाना भी सिखाया हुआ है, तो आप जेसन भी बना सकते हैं। तो मीन वाइल मैं पोस्टमैन ओपन कर लेता हूँ। यूनिट टेस्टिंग डेवलपर के लिए बहुत जरूरी है, जो भी आप मेथड लिखते हैं उसे कहा जाता है यूनिट, और हर यूनिट की आपको टेस्ट लिखनी होती है। इसीलिए मैं आपको वही वे से बता रहा हूँ कि यूनिट टेस्ट केसेस लिख के ही आप करोगे तो ज्यादा बेटर रहेगा। जस्ट मैंने पोस्टमैन ओपन किया है, मैं वर्कस्पेस चेंज कर देता हूँ ताकि जो भी ऑफिशियल टास्क है वो ना दिखे। वर्कस्पेस लोकल, तो मैं अभी पोस्टमैन को शेयर कर सकता हूँ। देखो अपने पास आई गेस ऑलरेडी से ये जेसन है तो अच्छी बात है। आईडी मैं यहाँ से दे देता हूँ 101, मैं लिख देता हूँ सागर का नाम। सागर आया इसका, तुझा ईमेल आईडी सांगशील वाला, ओके ईमेल आईडी सांगशील का तो ईमेल ही लता। हाँ सर। सागर डोन 9 8 ना, 9 असस बराबर बराबर है सागर, कंफर्म कर से। हेलो सागर, ओके ओके ठीक है ग्रेट। आणि डेट ऑफ बर्थ ठीक है, 2000 टाकून देतो। मेल पासवर्ड, पासवर्ड आपल्याला टाकायची गरज नाही है, बट एक गोष्ट आपण मिस केलेली आहे ती म्हणजे अकाउंट जरी साइन अप झालं तरी ते लॉक स्टेटस मध्ये असलं पाहिजे, लॉक स्टेटस मध्ये असायला पाहिजे। तर ते कसं आपण इथे ठेवणार, सो डिफॉल्ट याच्यामध्ये जेव्हा तुम्ही साइन अप करताय, सो कोड मध्ये डिफॉल्ट मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे साइन अप केल्यानंतर तो लॉक स्टेटस मध्येच राहायला पाहिजेत। अनलॉक करण्यासाठी आपण वेगळी एपीआय बनवणार आहोत, तर ते कसं करणार, व्हेरी सिंपल आहे, यालाही काही एवढं लागत नाही। हा जो तुमचा एंटिटी ऑब्जेक्ट आहे, सेव्ह करण्याच्या अगोदरचा एंटिटी ऑब्जेक्ट आहे, सेट अकाउंट स्टेटस, आणि इथे याला लिहा लॉक्ड डिफॉल्ट मध्ये, हा नेहमी लॉक्ड असेल। याला रिफ्रेश केलेला आहे आणि आता आपण जाऊया याच्या काय सेव्ह करून घेऊया। याची जी यू आर एल आहे ती यू आर एल आपण चेक करूया, बहुतेक करून रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशनच्या नंतर साइन अप आपण दिलेला आहे, यस साइन अप आपण दिलेला आहे, तर साइन अप ची यू आर एल इथे आपण पास करूया रजिस्ट्रेशनच्या नंतर। तर मी इथे साइन अप लिहितो, अगर लेट्स सी चेक करूया आता काय दाखवतो। हा यूजर रजिस्ट्रेशन सक्सेस दाखवलेलं आहे। सागर तुला ईमेल आलेला आहे का, चेक करशील? तो अशा पद्धतीने आप, ओके ग्रेट गाइस।
आज अपन साइनअप ची जी एपीआई आहे ती कवर के लिए, उद्या अपन फॉरगॉट पासवर्ड ची पण अपन एपीआई करणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथपर्यंत सगळं काही रेडी झालेलं पाहिजे, नाही तर मी शिकवत जाईन आणि तुम्ही काही करणार नाही तर हे कळायला खूप अवघड जाईल, तुमचे डाउट्स नंतर मग वेगळेच डाउट्स तयार होतील. सो तुम्ही इथपर्यंत क्लिअर करून घ्या. सगळ्यांचं मी उद्या अगोदर चेक करेन की कोणी कुठपर्यंत केलेलं आहे. ठीक आहे.